व्हायचं, हे एकच जिज्ञासा मनी धरून त्यासाठी नेमकं करावं काय, कोणतं कार्य केल्यानं आमचं हेतू सफल होईल, हे वादा आमच्या मला हे सांगतो भेटा घेत होतो. पण दैवयुगाला ब्रह्मदेवांचा आगमन आमच्यापर्यंत त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आमच्या मनातील इच्छा त्यांच्या समोर कथित केल्या. सांगा गुरु गुरुदेव, या विश्वाच्या लोकांना नाव योगी कमवायचं असेल, त्याचे किती आसमंता ते गाजली पाहिजे असेल, यासाठी कोणता मार्ग, त्याचवेळी गुरुदेवांनी मला सांगितलं माझ्या विश्वाच्या ठिकाणी एकच मार्ग, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग मुक्तीचा श्रेष्ठ मार्ग आहे. भक्ती केल्यानं या विश्वाच्या ठिकाणी तुला जे काय हवंय तुमची साध्य करू शकतो. ही भक्ती कोणत्या प्रकारे करावी हे पूर्ण जाणून घेऊन काशीसारख्या पुण्य भूमीत गेलो. तिथे शतयज्ञाची सांगता केली, नव्याने यज्ञ माझ्यातून परिपूर्ण झाले. हा म्हणता शंभराव यज्ञ पूर्ण केलं. पण हे सारे यज्ञ पूर्ण करत असताना अनेक संकटांच्या नेत्रासमोर उभी राहिली. प्रत्येक संकटावर देवा तुझ्या आशीर्वादाला प्राप्त केले. तुझ्या कृपेचा उपासना आमच्या मस्तकी असल्यामुळे आम्ही त्यात यशस्वी ठरलो, हे आमचं भाग्य तो असं जरी असलं असेल पूर्ण झाला. त्यातही सारा 33 कोटी देवाने आमच्या अंगावर पुष्पवृष्टी केली. धन्य धन्य बा सुरेश, आजपर्यंत या विश्वाच्या ठिकाणी अनेक असं कार्य तुझ्या हातून घडलंय आणि म्हणून या विश्वाच्या ठिकाणी तुझी ख्याती किती राहण्यासाठी हे 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश यादवांना दर्शी सारा देवतांना तू ज्ञान न्याय देशील असं आमच्या बाबतीत घडलं. पण त्याच दिनापासून हे अमरावतीचं ग्रामीण जे राय देव आम्ही बघतो खरे, पण देवा त्याच्या वासी कारणीभूत तू आहेस. पण तुझ्या इच्छेशिवाय वृक्षाचं एखादं पर्ण सुद्धा हलू शकत नाही. तिथं आमच्यासारख्या पापाऱ्याची ती काय व्हायचा, आम्ही फक्त एवढंच करू शकतो. तेव्हा तुझ्या आशीर्वाद आम्हाला मिळाले ते स्वातंत्र्य अबाधित टिकविण्यासाठी तुझ्या कृपेची कृपा प्राप्त आकर्षया आमच्या सदैव मस्तकी राहू दे, सदैव मस्तकी राहू दे, सदैव मस्तकी राहू दे. देवता स्वा